धुळे जिल्ह्यामधल्या राईनपाडा हत्याकांडानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झाले. गावागावात गल्ली मोहल्ल्यात अफवाविरोधी जनजागृती केली जाते. पोलीस कर्मचारी गावागावात जाऊन दवंडी देऊन पत्रकं वाटून जागृती करतात. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. खानदेशात मुलं पळवून त्यांच्या किडनॅप विकणारी, काढून घेणारी, किडनॅप करणारी कुठलीही टोळी नाही. या अफवा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. याच अफवांनी राईनपाडा परिसरामध्ये 5 जणांचा बळी घेतला होता. त्या अगोदर नंदुरबार जिल्ह्यामधल्या मसावत घोटाने या गावामध्ये अशाच अफवेमुळे 3 जणांना मार खावा लागला होता. नागरिक कायदा हातात घेत असल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. पोलीस गावागावामध्ये बैठक घेत आहेत. गावकरी देखील मनामधली भीती दूर झाल्याचं सांगतात. ज्या टोळ्या किंवा ज्या लोक मुलं पळत करणारे टोळींबद्दल लोकांमध्ये भीती होती त्या सगळ्या अफवा आहेत. कुठे मेसेज व्हॉट्सअपवर किंवा फोनद्वारे मोबाईलद्वारे कळवतात आणि लोकांच्या मनामध्ये ती भीती निर्माण होते. म्हणून आम्ही संपूर्ण गावांमध्ये संध्याकाळी आणि ज्या ज्यावेळेस वेळ मिळेल संपूर्ण 100% गावांमध्ये फिरून सगळ्यांना आम्ही याबाबत जनजागृती केलेली आहे.